मुलगी शिकली पाहिजे. बाबांनो 18 वर्षाच्या आधी लग्न करू नका. आम्हाला गावागावामध्ये जाऊन सांगावं लागतंय आणि मुलगी जन्माला आली तर तिची शिक्षणाची व्यवस्था आधी केली पाहिजे. म्हणून बुरगुंडा म्हणजे ज्ञान आहे, माहिती ज्ञान आम्हाला आत्ता पुढच्या पिढीला दिलं पाहिजे. हा आज महिलांचा एपिसोड. आम्ही सगळ्या शूर मर्दिनी बाबांनो झाशीची राणी पद्मिनी आणि कितीतरी अशा स्त्रिया होऊन गेल्या आमच्या देशामध्ये अहिल्याबाई होळकर सारखी. बाबांनो लढाई लढता लढता स्वतः प्राण घालवले आमच्या झाशीच्या राणीने, पण आपली मेरी झाशी नाही दुंगी आपण जिनी पळला. अशा मुली आमच्या उद्या झाल्या पाहिजे, त्या तशा वाढल्या पाहिजे, तशा शिकल्या पाहिजे. म्हणून तुमच्या मुलीच काय क्वारवार भाकरवाड माय तुझ्या लिकीसाठी गाणं म्हणते की मी. आणि तुमच्या मुलीच करू नका लगीन लहानपणात, ए तुमच्या मुलीच करू नका लगीन लहानपणात, तुमच्या मुलीच करू नका लगीन लहानपणात. आहोली काही तुमची लहान वयाची आणि जाणीव ठेवा तुम्ही तिच्या बालपणाची. आहो नागी झाली वाढ तिच्या शरीराची आणि घाई करू नका तुम्ही तिच्या लग्नाची. आणि तुमच्या मुलीच हे मामी अहो तुमच्या बाजीच, अहो तुमच्या नातीच आणि करू नका लगीन लहानपणात, आता मी येणार आहे शर्वरी तुझ्याकडे. शास्त्रीय नृत्यकला खूप मोठा अभ्यास आहे आणि हे खूप मोठं क्षेत्र आहे आणि त्यामध्ये तू नाव कमावतीयस आणि सगळीकडे तुझ्यामुळे नवीन मुलीसुद्धा हे शिकू लागलेल्या आहेत. काय सांगशील तुझ्या प्रवासाबद्दल आणि तुला आलेल्या अडचणींबद्दल? बिंदास हा चित्रपट जेव्हा माझ्या आयुष्यात आला मी ते सांगायला माझ्या गुरूंकडे गेले, मला अजून आठवतंय. तर मी पूर्ण कथानक त्यांना सांगितलं, त्यांनी ते ऐकलं आणि त्यांनाही जाणवत होतं की ही खूप चांगली संधी आहे. कर असं त्यांनी जेव्हा मला सांगितलं ना तेव्हा कुठेतरी मी त्यांच्या डोळ्यामध्ये ही भीती पाहिली होती की ज्या मुलीवर 12 वर्ष मेहनत घेतलेली आहे शास्त्रीय नृत्यासाठी, तर अभिनय हे क्षेत्र असं आहे की ते तुम्हाला एका रात्रीत प्रसिद्ध करतं. तिथे शास्त्रीय नृत्यापेक्षा पैसाही जास्त आहे, ग्लॅमर पैसा दोन्ही जास्त आहे. तर आता ही मुलगी कदाचित आपलं क्षेत्र बदलणार ही कुठेतरी मी भीती त्यांच्या डोळ्यात पाहिली होती. पण मी त्यांना आश्वासन दिलं होतं की रोहिणीताई नृत्य हे माझं पहिलं प्रेम आहे आणि मी त्याच्याशी काही झालं तरी तडजोड करणार नाही, मी अभिनयाच्या क्षेत्रात वाहवत जाणार नाही, मला समाधान देणाऱ्या मोजक्याच गोष्टी मी करीन. 2008 संगीत नाटक अकादमीचा मला उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार मिळाला कथकसाठी. माझ्या गुरूंच्या हयातीत मी त्यांना हे समाधान देऊ शकले की त्यांची मुलगी नॅशनल लेवलवर त्यांची एक तरी शिष्या पोहोचली आहे, तर मला त्याचा आनंद आहे नक्कीच. प्रार्थना काय सांगशील या सिनेमाबद्दल? स्वप्नीलबरोबर तू काम केलेलंच आहेस, तर एकंदरीत टीमबद्दल तुझ्या रोलबद्दल काय सांगशील? मी या फिल्ममध्ये कबाबमध्ये हड्डी, मी आणि हा कपल असतो आणि खरं तो कबाबमध्ये हड्डी येतो, पण जगाला असं वाटतं आणि ह्या दोघांना असं वाटलं की मी कबाबमध्ये हड्डी. सो असं हे जायचं कॅरेक्टर आहे आणि त्यामुळे ते पझसिव्ह होते. सो असंच कॅरेक्टर आहे. नीता हा माझ्या मते तुझा पहिलाच नीथा शेट्टी सॉरी माहिती असं ना नीथा शेट्टी करेक्ट. हा पहिलाच सिनेमा आहे बहुधा तुमचा. हो ओके, कसा अनुभव होता? मी खूप फॉर्च्युनेट होते की मला माझा पहिलाच फिल्म ह्या कलाकार बरोबर यु नो करायला मिळालं, लाईक स्वप्नील, सुबोध, प्रार्थना. आणि मी कामिनीचा रोल प्ले करते याच्यात, जी गोवन मुलगी आहे, फुल चिल्ड आउट, कूल, धमाल करणारी आहे आणि जे वाटतं तसं करते. आणि ही लोकं गोव्यामध्ये येतात आणि गोव्यामध्ये काय होतं हे आणि काय मस्ती, धमाल, मिस्ट्री वगैरे आहे ते काय करतं ते आपल्याला फिल्ममध्ये बघायला मिळेल. कधी प्रँक केलं स्वप्नीलने किंवा सुबोधने तुझ्याबरोबर? मी बकरा होते. बकरा. पहिला दिवस मी पहिला शॉट मी सेटवर आले फुल रेडी होऊन वगैरे
आणि सुबोध आणि स्वप्नील फुल स्ट्रेट फेसमध्ये. ही लोक आले माझ्याजवळ आणि बोलले की फर्स्ट डे शूटमध्ये तुम्हाला 101 रुपये घेऊन सिनेमॅटोग्राफर जे असतात त्यांच्या पाया पकडायचे असतात. आणि मी जेन्युइनली 101 रुपये घेतले, सिनेमॅटोग्राफरकडे मस्त असे पाया वगैरे पकडले आणि ही लोक शूट वगैरे करत होते. मला परवा कळले की हे प्रँक होतं. आणि प्रसाद भेंडे आमचा डीओबी आहे. प्रसाद उडला होता म्हणजे तू पाया पड आणि मी प्रसाद भेंडे. प्रसादला माहिती नाही, प्रसाद असा होता. हा इधर लेना लाईट, इधर लेना लाईट, थोडा इधर लेना, हा थोडा इधर लेना, थोडा काय करतोय. खबर आहे माझ्याकडे एक जबरदस्त आणि तू नाही म्हणू शकणार नाहीस. मी हो बर काय, खूप सिरियस स्ट्रॉंग अफेअर चालू आहे तुझं सध्या. माझ्याकडे प्रूफ आहे, माझ्याकडे फोटो आहे. 8 महिन्यांची मुलगी आहे मायरा नावाची, स्वप्नील जोशींची. जोर काय फरक पडला काय, संपूर्ण जग बदलून जात रे. म्हणजे काय सांगू मी तुला, माझ्याकडे शब्द नाहीत. ऐसा प्यार बहुत कम बार होता है लेकिन वो हो गया, अभी कुछ कर नहीं सकते. या जगातला सगळ्यात मोठा आनंद जर कुठला असेल असं जर मला विचारलं एका पुरुषासाठी, तर मला असं वाटतं की तो एका मुलीचा जन्म आहे. आणि मला असं वाटतं की बहुत नसीब वाला है हर वो बाप जिसको बेटी है. और उनमें से एक मैं है ना. मग तुला कळेल मी काय म्हणतोय. ऍब्सोल्युटली. टाइमपास सिनेमामध्ये एक डायलॉग लिहिला होता छोटासा, चला हवा येऊ द्या म्हणून. त्या हवा येऊ द्याचा एवढा मोठा शो होईल आणि मी इथे तुमच्याबरोबर बसून गप्पा मारेन असं मला कधी वाटलं नव्हतं, त्यामुळे मला तरी भयंकर मजा येते आहे हा शो होस्ट करताना. दर्शन हॅलो. हा आलायस परत. अरे तू आजारी आहेस ना, कर ना आराम. माझं तेच म्हणणं आहे, मी आजारी आहे आणि तुम्ही सगळी मजा करताय, हे कसं चालेल म्हणून मी मध्ये मध्ये येतो. नाही नाही, मी मजा करतोय अशा अर्थाने म्हणालो की तुला इथे बसल्यावर कसं वाटत असेल या अर्थानेच मी म्हणतोय. मला मजा येते, यांना मजा येते, असं आहे. तू फार नको रे मनावर घेऊस. मला राहत नाही, मलाही काहीतरी करावं असं वाटतंय. तर काय स्वप्नील सर, सुबोध सर, तुम्ही तिकडे बसलेले आहात आज सगळे. मला घरात सुद्धा बरेच जण मित्र भेटायला येत आहेत, माझ्यासाठी काय काय गिफ्ट घेऊन येत आहेत. कोणी बुके आणतंय, कोणी फळं आणतंय, कोणी काय काय. तर रिटर्न गिफ्ट द्यावं असं मी सुद्धा ठरवलं. तुम्ही सुद्धा माझ्यासाठी फळं आणलीत, फार बरं वाटलं मला. थँक्यू सो मच. आणि म्हणून मी तुम्हाला एक एक गिफ्ट देणार आहे. सुरुवात करतो स्वप्नील सर तुमच्यापासून. तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे माझ्याकडे जे मी तुम्हाला देणार आहे. ते गिफ्ट आहे हे चॉकलेट्स. तुम्हाला वाटेल तुम्ही चॉकलेट हिरो आहात म्हणून, हे तुम्ही आहातच, ते वेगळं सांगायची काय गरज आहे. हे स्पेशल आहे सर, कारण तक्रार आहे तुमच्या सौंची, तुमच्या मिसेसची, की तुम्ही खूप बिझी असता हल्ली, खूप शूटिंग करता, त्याच्यामुळे तुम्ही घरी वेळ देत नाही, कमी वेळ असता त्यांच्याबरोबर. म्हणून त्याच्यावरचा उपाय काय शोधला मी, तर हे चॉकलेट्स. ही तुम्ही खा, खूप खा, रोज खा, जेणेकरून तुमचे दात किडतील. तुमचे दात किडले की तुम्हाला डेंटिस्ट शोधावं लागेल, त्याच्याकडे जावं लागेल, जी की तुमची बायकोच आहे. तुम्ही तिच्याकडे जाल आणि डेंटिस्टकडे सतत सिटिंगला जावं लागतं, त्यामुळे सतत तुम्ही तुमच्या बायकोकडे जात राहाल. आणि त्यानिमित्तानं होईना तुमच्या बायकोला तुम्ही खूप वेळ द्याल. थँक्यू निलेश, थँक्यू व्हेरी मच. आता मी येणार आहे सुबोध भावे तुमच्याकडे. हो, तुमच्यासाठी सुद्धा एक गिफ्ट आहे माझ्याकडे. तुमच्यासाठी आहे हे वर्तमानपत्र. तुम्ही म्हणाल मी वाचतोच की नाही, हे स्पेशल आहे सर, कारण तुमच्या सौंची सुद्धा तक्रार आहे की माझे मिस्टर हे फक्त इतिहासातच जगत असतो, त्यांना कुठेतरी वर्तमानात आणा. म्हणून हे वर्तमानपत्र तुमच्या समोर ठेवा, जेणेकरून थोडा वेळ का होईना तुम्ही वर्तमानात लढ द्या. थँक्यू, थँक्यू निलेश, थँक्यू सो मच. ही पण जादू आहे, मी घरात बसून सगळं वाटतं आणि तुम्हाला मिळतंय मुंबईत. वा वा. आता मी येणार आहे प्रार्थना तुझ्याकडे. तुझ्यासाठी सुद्धा एक गिफ्ट मी आणलेलं आहे आणि ते गिफ्ट आहे ही कप बशी. हे घे, जेणेकरून तुला फ्रेश वाटावं. हे घे. मी असं ऐकलं की प्रार्थना बेहरे ही जरी हिरोईन असली तरी ती पर्सनल आयुष्यात खूप आळशी आहे, तिला खूप आळस आहे लवकर कामं करण्याचा, लवकर थोडंसं उठण्याचा. म्हणून ही चहाची कप बशी तुझ्यासाठी देतोय. तिच्याकडे बघत राहा, तुला फ्रेश वाटेल, तुझा आळस कमी होईल.